चैनल कसे आज सर्व मस्त आणि मस्तच रहा। आम्ही तर मस्त मजेत आहोत। आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी, तर सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। जन्माष्टमीच्या शुभेच्छा। अरे कुठे चालली टिया? मम्मी सोबत चालली। लवकर लवकर, आता वाजलेले आहेत 9, रात्रीचे 9 वाजलेले आहेत। तर टीव्ही बंद केली टियाने, आणि आता आम्ही थोडस खाली जातोय टियाला पण खेळायचं म्हणून। टिया बॉल घेऊन तयार आहे। बॉल खेळणार आहे ना तू खाली? बॉल खाली। हा तर आज जन्माष्टमी आहे, प्रत्येकजण सेलिब्रेट करतातच। थांब टिया एक मिनिट। घरी तर सर्वजण छान जन्माष्टमी सेलिब्रेट करतात। मी पण मागच्या वर्षी खूप छान केलं होतं, डेकोरेशन पण करायचा व्हिडिओ टाकला होता, तर ते पण तुम्ही पाहा। हे बॉल असते बॉल। आणि आता आम्ही खाली जाऊन येणार आहे, त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये पण कृष्ण जन्माष्टमी होणार आहे, तर ती पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की शांत बसते, मम्मी बोलते ना। तर चला आता आम्ही पटकन खाली जाऊन येतो, आणि नंतर पुढे काय असेल ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर चलो इकडे इकडे साईड लवकर मला करू द्या आधी। नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार। इकडे उभा राहा साईडला, मी फोटो काढतो। मोबाईल टिया कुठे आली तू? कुठे आली सांग ना। थोडं जवळ उभार ना अलीकडं, तू उभार, तू फक्त जवळ उभार ना थोडं अलीकडं तू। हां बस, आम्हाला यायला उशीर झाल्यामुळे डायरेक्टली आम्ही इथे आलो, आणि त्यानंतर बघा खूप साऱ्या महिला आल्या होत्या, सर्वजणच मग इथे पूजेसाठी बसले होते। तर आता हा जो टायमिंग आहे तो रात्रीचा 11 वाजताचा टायमिंग आहे, म्हणजे 11 वाजता आम्ही सगळेजण इथे जमा झालो होतो, आणि त्यानंतर आता हळूहळू पूजेला सुरुवात करणार होतो। सगळ्यांनाच माहीत आहे की कृष्णाचा जन्म आपण रात्री 12 वाजता करतो, त्यामुळे मग आमचं इथं थोडंसं भजन वगैरे चालू होतं। भजन करत करत इथे कृष्णाची बाळकृष्णाची पूजा सुरू होती, आणि त्यानंतर जन्म करून आम्ही सर्वजणी पाळणे वगैरे म्हणणार होतो, तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। Oh,
बस चल बाहेर काढ. आम्ही आता पूजा करून आलोय. कृष्ण जन्माष्टमी झालेली आहे आणि आता टियाची चप्पल काढायची राहिली म्हणून टिया चप्पल काढायची. चलिये मी लॉक ओपन करून आतमध्ये आले आणि तिने चप्पल काढायची विसरली तर रडत होती. म्हणून टिया कुठे गेलो होतो सांग ना, तू काय केला? काय केलं सांग ना, कुठे गेली होती? जुजू केले का? कशी केले जुजू? कसे? जाताना पण आम्हाला खूप उशीर झाला कारण प्रदीपला ऑफिसवरून यायला उशीर झाला होता. म्हणून मग ते आल्यानंतर जेवण वगैरे थोडस केलं. माझा आज उपवास होता म्हणजे जन्माष्टमीचा. मग असं करून छान असं फंक्शन झालेलं आहे. आता आमचं जेवण वगैरे करून गेलो आम्ही आणि मग आता तिथलंच तुमच्यासोबत मी शेअर केलं आणि आता घरी आलोय. तर ते अजून बाहेरच आहेत, प्रदीप येतील थोड्या वेळ. तोपर्यंत आम्ही घरी आलोय. हा भाऊ आले सगळा. बघ कुणी दिली तुला चॉकलेट? अंकल ने दिले का? कोणते अंकल ने दिले? कोणते अंकल ने दिले सांग ना. एक पाच दिले. एक पाच दिले. एक पाच? आय होप तुम्हाला पण कृष्ण जन्माष्टमी आमची आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा. आणि परत एकदा सर्वांना हॅपी कृष्ण जन्माष्टमी. म्हणणं हॅपी जन्माष्टमी. चॉकलेट खाण्याचा मूड आहे. चलो बाय बाय.